एकाच बासरीतून एवढे वेगवेगळे आवाज कसे निघतात? आपण सगळे एकाच पद्धतीने बोलतो, पण सगळ्यांचे आवाज वेगवेगळे का असतात? आणि फक्त आपणच नाही तर प्रत्येक प्राण्याचाही आवाज वेगवेगळा असतो. मोठ्यांचा आवाज लहानांच्या आवाजापेक्षा जाडा भरडा का असतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी आज ध्वनीची वारंवारता आणि उच्च नीचता याबद्दल समजून घेऊ. साउंड फ्रिक्वेन्सी अँड पिच. स्ट्रॉच्या शिट्टीचा खेळ. शिट्टी एक, आवाज अनेक. स्ट्रॉला एका बाजूनं चपट केलं आणि चोची सारखा व्ही आकार कापला. शिट्टी अशा पद्धतीनं बनवायची आणि फुंकून वाजवायची. आता कात्री वापरून शिट्टी वाजवू. स्ट्रॉ कापला ना, त्यामुळे आवाज बदलत होता. स्ट्रॉची लांबी बदलली तेव्हा आवाज बदलला. बासरी मध्ये असंच तर होतं. वेगवेगळी भोक बंद उघड करून वेगवेगळे आवाज येतात, अगदी स्ट्रॉच्या शिट्टी सारखं. स्ट्रॉची लांबी आणि त्यातून निघणारा आवाज यांचा संबंध. स्ट्रॉ लांब असेल तर आवाज जाड, स्ट्रॉ आखूड असेल तर आवाज बारीक. वेगवेगळे आवाज ध्वनीच्या या गुणधर्माला उच्च नीचता असं म्हणतात. इंग्रजीमध्ये पिच. याचा अर्थ कळण्यासाठी आधी ध्वनीची वारंवारता समजून घेऊया. स्टीलच्या पट्टीसोबत प्रयोग करूया. ध्वनी हे कंपन आहे हे आपल्याला माहिती आहेच. पट्टीच्या कंपनाने ध्वनी तयार होत आहे आणि पट्टीची लांबी बदलली की ध्वनी पण बदलत आहे. नीट लक्ष दिलं तर असं दिसेल की कंपनांच्या वेगानुसार ध्वनी सुद्धा बदलत आहे. कंपनांच्या वेगाला वारंवारता म्हणतात, इंग्रजीमध्ये फ्रिक्वेन्सी. एका सेकंदात होणाऱ्या कंपनांची संख्या म्हणजे वारंवारता, व्हायब्रेशन्स पर सेकंड. वस्तूचं आपल्या मूळ स्थानापासून जागा बदलून पुन्हा मूळ स्थानी येणं म्हणजे एक कंपन. हे मूळ स्थान. ही दोरी खाली आली, मग वर आणि पुन्हा मूळ स्थानी परत आली. हे एक कंपन झालं. हे एका सेकंदात पूर्ण झालं म्हणून याची वारंवारता एक कंपन प्रति सेकंद इतकी आहे. इथे एका सेकंदात चार कंपन होत आहेत म्हणून वारंवारता आहे चार कंपन प्रति सेकंद. वारंवारता बदलली तर ध्वनी पण बदलला. वारंवारता जितकी जास्त तितका आवाज बारीक वरच्या पट्टीतला, म्हणजेच उच्चतम आवाज, हाय पिच. वारंवारता जितकी कमी तितका जाड आवाज खालच्या पट्टीतला, म्हणजे नीचतम आवाज, लो पिच. स्ट्रॉ मध्ये पण हेच तर झालं. लांब स्ट्रॉ मध्ये वारंवारता कमी, जाड आवाज नीचतम आवाज. छोट्या किंवा आखूड स्ट्रॉ मध्ये वारंवारता जास्त,
बारीक आवाज, उच्चतम आवाज। स्लिंकी वापरून पण उच्च नीचता समजून घेऊ शकतो। जोराचा धक्का दिला तर वारंवारता जास्त म्हणजे बारीक आवाज, उच्चतम आवाज। हळू धक्का दिला तर वारंवारता कमी, जाड आवाज, नीचतम आवाज। जिथे ध्वनी आहे तिथे कंपन आहे। कंपनांच्या संख्येवर उच्च नीचता अवलंबून असते। उच्च नीचतेचं एकक सुद्धा आहे, ते म्हणजे हर्ट्स। प्रत्येकाचा आवाज वेगळा। लहान मुलांच्या रडण्याचा आवाज वेगळा, थोडे मोठे झाल्यावर आवाज अजून वेगळा। वय वाढल्यानंतर स्त्रिया आणि पुरुषांचे आवाजही वेगवेगळे होतात। आपला आवाज वय आणि लिंग यावर अवलंबून असतो। प्रत्येक वेळी कारण तेच, वेगवेगळी वारंवारता आणि त्यामुळे वेगवेगळी उच्च नीचता। लहान मुलांच्या रडण्याचा आवाज 500 हर्ट्स म्हणजे 500 कंपन प्रति सेकंद, उच्चतम आवाज। आणि प्रौढ पुरुषाचा आवाज 85 ते 155 कंपन प्रति सेकंद म्हणजे नीचतम आवाज। पुन्हा एकदा पाहूया ध्वनीची वारंवारता आणि उच्च नीचता। ध्वनीची उच्च नीचता त्याच्या कंपनांच्या वारंवारतेवर अवलंबून असते। वारंवारता म्हणजे एका सेकंदात होणाऱ्या कंपनांची संख्या आणि एकक आहे हर्ट्स। जितकी जास्त वारंवारता तितका बारीक आवाज, उच्चतम आवाज। जितकी कमी वारंवारता तितका जाड आवाज, नीचतम आवाज। आता तुम्हीच सांगा, या पोकळ डब्यावर वेगवेगळ्या जाडीचे रबर बँड्स लावले आहेत आणि त्यांना वाजवल्यावर वेगवेगळे आवाज येत आहेत, असं का? हा प्रयोग तुम्ही करून बघा, वाजवून बघा आणि उत्तर शोधा। भर 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 कंपन झाली, वेगाने ती हवा हल्ली, वारंवारता मघी वाढली, आवाजाची पातळी उच्चतम झाली। एका सेकंदात जर कंपन कमी, जाडा आवाज आणि पीचही कमी। वारंवारता आणि उच्च नीचता याचं एकमेकांशी असं हे नातं, आणि याचं विज्ञान आता आम्हालाही येतं।